नमस्कार मित्रांनो, SVC क्लासेटेकमध्ये आपलं स्वागत आहे. वर्ग 8 इंग्लिश या विषयाचा 2.5 अ हिरोईन ऑफ द सी या लेसनचं आपल्याला ट्रान्सलेशन बघायचं आहे. हिरोईन ऑफ द सी म्हणजे समुद्राची नायिका असा याचा अर्थ होतो. आणि बघा, याच्यामध्ये आपण जो चिटचॅट आहे तो ऑलरेडी बघितलेला आहे आणि चिटचॅटची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आता आपलं ट्रान्सलेशन बघायचं हिरोईन ऑफ द सी याचं. सोबत जे प्रश्न दिले आहेत, व्हॉट रोल डीड द लाईट हाऊस प्ले, जे आपल्याला जे बाजूला प्रश्न दिले आहेत, हे प्रश्नांचं जे आन्सर आहे ते आपण वर्कशॉपमध्ये बघणार आहोत. आणि वर्कशॉपमध्ये लगेच उद्या तुम्हाला त्याचा व्हिडिओ आम्ही अपलोड करू. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. आता मी वाचतो आहे आणि सोबतच ट्रान्सलेशन करतो आहे. तुम्हाला पुस्तकाची गरज लागेल तर तुम्ही तुमचं पुस्तक काढा आणि त्या पुस्तकावरचं तुम्हाला पेज नंबर काढायचा आहे 46 आणि पेन्सिल पण ठेवा, जेणेकरून तुम्हाला एखादा शब्दाचा अर्थ नसेल माहीत तर तुम्ही तिथं लिहून घेऊ शकता. तर मित्रांनो, चला तर सुरुवात करूया द हिरोईन ऑफ द सी. अराउंड द रॉकी कोस्ट ऑफ इंग्लंड स्टँड मेनी लोनली लाईट हाऊस, म्हणजे इंग्लंडच्या खडकाळ समुद्र किनाऱ्यालगत अनेक एकाकी लाईट हाऊस उभी आहेत. देअर लाईट शायनिंग अक्रॉस द सी, आणि त्यांचे जे लाईट हाऊस आहेत ते पूर्ण समुद्रभर चमकत असतात. वन सेलर ॲट द नाईट ऑफ डेंजरस रॉक, आणि ते काय करतात, जे सेलर आहेत, सेलर म्हणजे जे खलाशी आहेत, जहाजामध्ये प्रवास करतात, तर त्यांना धोकादायक अशा खडकापासून सावध करण्याचे काम करत असतात. व्हेन दे सी लाईट सेलर टेक देअर शिप फार आउट ऑफ द सी, मग ज्यावेळेस सेलर काय करतो, जर तो लाईट बघतो की त्यावेळेस त्याला समजते की तिथे काहीतरी रॉक आहे, खडकाळ आहे, तेव्हा तो काय करतो, तो ते प्रकाश बघून व त्या प्रकाशापासून दुरून तो जात असतो. बट द सम टाइम फियर्स स्टॉर्म ड्राईव्ह शिप ऑन द रॉक, आणि बऱ्याच वेळा काय होते, तर एखादा फियर्स, बघा, वॉयलंट ऑर ॲग्रेसिव्ह, एखादा घातक असा स्टॉर्म वादळ येते आणि ते शिप ड्राईव्ह ऑन द रॉक, आणि त्या जहाजाला त्या रॉकवर घेऊन जाते, त्या रॉककडे. त्याला तिकडं जायचं नसते पण तरी पण त्या स्टॉर्ममुळे ते जहाज तिकडं जात असतो. आता मित्रांनो, फियर्सचा इथं अर्थ दिलेला आहे. फियर्स म्हणजे वायलंट ऑर ॲग्रेसिव्ह, म्हणजे खूपच वायलंट, म्हणजे एखादा खूपच भयानक किंवा मोठ्या प्रमाणावर असा एखादं वादळ त्याला आपण म्हणूया. दिस इज द स्टोरी ऑफ द ब्रेव गर्ल अँड ऑफ शिप रेक ऑन द रॉक ऑन नाईट इन 1838. आता बघा मित्रांनो, ही एक गोष्ट आहे एक शूरवीर मुलीची ऑफ शिपरेक. आता शिपरेक म्हणजे काय, द डिस्ट्रक्शन ऑफ द शिप ॲट द सी बाय द सिंकिंग. तर शिपरेकचा अर्थ काय दिलेला आहे, द डिस्ट्रक्शन ऑफ द शिप ॲट द सी बाय द सिंकिंग, म्हणजे शिपरेक म्हणजे काय, एक घटना ज्याच्यामध्ये जहाज बुडायला लागतो, त्या घटनेला ज्यावेळेस त्याला आपण शिपरेक म्हणतो. तर त्यावेळेसची स्टोरी आहे. त्यास बघा, तर स्टोरी नेमकं आपल्याला काय सांगते, ही स्टोरी एका शूरवीर मुलीची. एक रात्र 1838 ही घटना घडलेली आहे. ती घटना काय आहे, शिपरेक एका सोप्या भाषेत म्हणजे जहाजांचा अपघात आपण म्हणूया. शिपरेक म्हणजे काय, तर जहाजांचा एक अपघात म्हणूया. द ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ द लाईट हाऊस कीपर. आता ग्रेस डार्लिंग ही लाईट हाऊस राखणदाराची एक मुलगी होती, जिचं नाव होतं ग्रेस डार्लिंग. शी हॅड लिव ऑल हर लाईफ ऑन लोनली लाईट हाऊस, आणि शहरा आणि ती काय करायची, तिचे अवघे जीवन अशाच एका लाईट हाऊसमध्ये फार अवे फ्रॉम द टाऊन अँड सिटीज, मग तिथे जाऊन सगळं एकंदरीत जीवन पूर्ण लाईट हाऊसमध्ये आणि खूप दूर टाऊन हाऊस म्हणजे
सिटी का शहरापासून दूर होतं. देअर वॉज नॉट इवन द विलेज नियर द देअर होम. त्यांच्या घराजवळ कुठलंही गाव किंवा काहीही नव्हतं. देअर नियरेस्ट नेबर वेअर मेनी मायल्स अवे. आणि त्याच्या जवळचा जरी शेजारी म्हणला तरी खूप दूरवर तिला खूप दूरवर असायचा. बट ग्रेस फादर वॉज अ वाईस अँड एज्युकेटेड मॅन हू ब्रॉट अप हिज चिल्ड्रन व्हेरी केअरफुली. आता त्यांनी आपल्या मुलाला सांभाळ खूप काळजीपूर्वक केला त्या मुलीच्या वडिलांनी. ग्रेस अँड हर ब्रदर अँड सिस्टर वेअर ऑल टॉट टू रीड अँड राईट. त्याच्यामुळे ग्रेस आणि तिचा भाऊ बहीण सर्व वाचायचे शिकले होते, वाचणं आणि लिहिणं. देअर फादर अल्सो टॉट देम टू बी हॉनेस्ट अँड ब्रेव अँड अनसेल्फिश. आता अनसेल्फिश म्हणजे काय, निस्वार्थी म्हणू आपण. त्याच्यामुळे काय झालं, बाबांनी त्यांच्यावर नेहमी प्रामाणिक आणि धाडशी आणि निस्वार्थी राहण्याचे संस्कार केले होते. व्हेन द ग्रेस वॉज 10 इयर ओल्ड द फॅमिली वेंट टू द लिव इन द लाईट इन द लॉंग स्टोन लाईट हाऊस. म्हणजे ग्रेस 10 वर्षाची असताना त्यांचे कुटुंब लॉंगस्टोन येथील लाईट हाऊसमध्ये राहायला गेले. देअर न्यू होम वॉज ऑन सम वॉइल्ड आयसलँड नियर द ईस्ट कॉस्ट ऑफ इंग्लंड. त्यांचे नवीन घर इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले कुठल्याशा एकाएकी बेटावर होते. द डार्लिंग चिल्ड्रन ग्रू अप हियर. त्यामुळे डार्लिंग कुटुंबातील मुले इथेच मोठी होत होती. व्हेन दे आर ओल्डर दे लेफ्ट देअर लोनली होम वन बाय होम अँड फाउंड वर्क इन द सिटीज. एका पाठोपाठ एक जशी जशी मुलं मोठी होऊ लागली तसे त्यांनी घर सोडले व शहरात काहीतरी काम शोधून सर्व तिकडे राहायला गेली. ॲट द लास्ट ऑल ऑफ देम हॅड लेफ्ट द लाईट हाऊस एक्सेप्ट द ग्रेस. अशा प्रकारे सर्वांनी घर सोडलं, फक्त एकटी ग्रेसच राहिली. हू स्टे ॲट द होम टू हेल्प हर मदर अँड फादर. ती घरी यासाठी राहिली की तिच्या आई आणि वडिलांना ती मदत करू शकेल. She had not grow very tall. तिच्यामुळे ती खूप उंच वाढली नाही. Very tall. She was only a little woman. ती एक छोटीशी मुलगी होती. Not at all like her father was more than 6 feet tall. तिच्या वडिलांसारखी 6 फूट उंच अजिबातच नव्हती. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838 द टेरेबल स्टॉर्म वॉज ब्लोविंग. ती 6 सप्टेंबर 1838 एक रात्र होती. भयंकर वादळ आलेले होते. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म. ग्रेसला वादळाची सवय होती. शी हर्सेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस. तिच्या मोठ्या लाईट हाऊसमध्ये ती सुरक्षित आणि ठीक होती. बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी अबाउट पुअर सेलर हू वेअर ॲट द सी इन द स्टॉर्म. म्हणजे मात्र समुद्राच्या मधोमध वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या खलाशांची मात्र तिला नेहमी काळजी वाटायची.
She did not know that the terrible thing was happening that night. ती रात्री घडलेल्या एका भयंकर घटनेची तिला कल्पना नव्हती. That night ship was wrecked upon the rock. त्या रात्री एक जहाज खडकावर आदळले होते. That night a ship was wrecked upon the rock. Grace and her parents did not hear the sound of the crash. ती आणि तिच्या वडिलांनी तो आदळण्याचा आवाज ऐकला नव्हता. The noise of the wind and the wave was too loudly. कारण रात्री घोंगावणाऱ्या वादळांचा आणि वाऱ्यांचा आवाज इतका जास्त होता की ग्रेस आणि तिच्या पालकांना ते जहाज खडकर येऊन धडकल्याचा आवाज आलाच नाही. They could not hear anything else. तिने त्यांनी काहीच ऐकलं नव्हतं. But the ship called the foot pressure. Foot pressure had hit the rock a mile away from the lighthouse. मात्र फोफशायर नावाचे एक जहाज त्यांच्या लाईटहाऊसपासून मैलाच्या अंतरावर खडकावर आदळले होते. Most of the passenger were drowned. त्याच्यातले बरेच जे पॅसेंजर होते वाहून गेले होते. But 9 men and women were able to climb on the rock. मग त्याच्यातले 9 जण हे त्या खडकावर चढण्यात यशस्वी झाले. The wind nearly blew them into the sea. As they clung to the bare rock. खडकाच्या आधाराने उभे असलेल्या लोकांना वादळी वारा पुन्हा समुद्राच्या बाजूने खेचून नेत होता. मात्र कसे तरी खडकाला चिटकून त्यांनी जीव वाचवला. इन द डिस्टन्स दे सॉ द वन लाईट ऑफ द हाऊस बट ऑफ हाऊस देअर शाउट अँड स्क्रीम वेअर नॉट हर्ड ऑल नाईट दे क्लंग देअर इन द स्टॉर्म. क्लिंगिंग म्हणजे आता क्लिंगिंगचा अर्थ दिलेला आहे अटॅच वन सेल्फ कशाला तरी चिटकून राहणे. आता खूप वादळ असल्यामुळे त्यांना त्याचा कुठलाही आवाज किंवा किंचाळी ऐकू आली नाही. द नेक्स्ट मॉर्निंग ॲट अ 6 o'clock ग्रेस वॉज ड्रेसिंग. शी वॉज आउट ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टॉर्म वॉज स्टील ब्लोविंग. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ग्रेस तयार होत असताना तिने सहज म्हणून खिडकीतून बाहेर पाहिले. वादळी वारे अजूनही वाहतच होते. सडनली शी स्टॉप. वॉजंट देअर समथिंग ऑन द डिस्टन्स रॉक कॉलिंग हर फादर. शी लुक अगेन. यस देअर वेअर सर्टनली पीपल क्लिंगिंग ऑन द रॉक बट दे वेअर हाफ अंडर द सी. वादळी वारे वाहत होते मात्र अचानक तिचे लक्ष एका ठिकाणी गेले आणि तिथे ती थांबली. दूरच्या एका खडकावर काहीतरी दिसले लगत झाले. लगेच आपल्या बाबांना बोलावलं. तिने आणखी निरखून त्या दिशेने पाहिलं. हो त्या ठिकाणी नक्कीच काहीतरी लोक होते. खडकाच्या आधारे पाण्यात दिसत होते. ते लोक जवळच जवळपास अर्धे पाण्याखाली होते. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे वेअर ड्राउन क्राइड ग्रेस. We must do something. Will you ever sleep again? Father, if they die. रेस्क्यूचा अर्थ दिला रेस्क्यू टू म्हणजे रेस्क्यू मीन्स टू सेव्ह म्हणजे वाचवणं एखाद्याला. आता ग्रेस काय म्हणाली. ते वाहून जाण्याआधी आपण त्यांचा जीव वाचवायला पाहिजे. ग्रेस ओरडली. आपण काहीतरी केले पाहिजे बाबा. जर आपण जीव गेला तर तुम्ही शांतपणे झोपू शकणार आहात का बाबा. तिनं असं तिच्या वडिलाला प्रश्न विचारले. विलियम डार्लिंग वॉज अ ब्रेव
ओल्ड मॅन. विलियम डार्लिंग हा एक शूर माणूस होता. बट ही शूक हिज हेड, इट इज होपलेस, ही सेड. मात्र त्यावेळी त्याने नकारार्थी मान हलवली, काहीच अर्थ नाही यात. तो म्हणाला, वी कॅन डू नथिंग, हाऊ कॅन आय रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दीज वेव्स. इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हियर टू हेल्प मी. त्यांनी सांगितलं, यामध्ये आपण काहीच करू शकत नाही, इतक्या वादळी वाऱ्यात समुद्राच्या लाटामध्ये मी नाही, मी नाव कशी नेऊ. मला मदत करण्यासाठी आणखी एक पुरुष असता तर कदाचित मी नेली असती. मिस्टर डार्लिंग वॉज हिज फादर, अ हजबंड, डॉटर ॲट द विंडो. सोबतच मिसेस डार्लिंगसुद्धा त्यांच्या मुलगी आणि पतीसोबत त्या खिडकीवरच उभ्या होत्या. नो नो, शी एक्सप्लेन, त्या म्हणाल्या की कोणीही जाणार नाही. हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर डोंट. तर गरीब लोकांना तुम्ही मदत कशी करणार, ते आता बुडत चाललेले आहेत. यू कॅनॉट रो इन दिस स्टॉर्म, या वादळामध्ये तुम्ही नाव चालू शकणार नाही. डू नॉट ट्राय, यांचा प्रयत्न करू नका. अ गर्ल लाईक यू ग्रेस कॅनॉट डू मॅन्स जॉब, आणि तुझ्यासारखी मुली माणसासारखं काम करू शकत नाही. लेट अस प्रे फॉर देम, चला तर आपण त्यासाठी प्रार्थना करूया. हजबंड तिच्या पतीला म्हणाली, गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट ही कॅनॉट. गॉड त्यांना मदत करेल पण आपण त्यांना मदत करू शकत नाही. ग्रेस वॉज डिटरमाइंड हाऊ एव्हर शी आर्ग्यू अंटील ॲट द लास्ट हर फादर ॲग्री. ग्रेसनं काय केलं, तिच्या वडिलाला सतत ती भांडत राहिली जोपर्यंत तिचे वडील जाण्यासाठी तयार होत नाही तोपर्यंत. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हर्ट, हेवी हर्ट सारखं दिलं आहे सॅडली. हेल्प देम टू गेट द बोट आउट, शी वॉच अँड प्रे ॲज दे सेट ऑफ. त्याच्यामुळे त्यांच्या मिसेस डार्लिंग होत्या, त्यांच्या पत्नी होत्या, त्या दोघांना प्रयत्न करताना पाहून फक्त प्रार्थना करू शकत होत्या. एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म ॲट द सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी. समुद्री वादळ म्हणजे काय हे ज्याने कोणी पाहिलं आहे तो व्यक्ती त्या प्रवासाची कल्पना करू शकत नाही. द बोट वेंट अप अँड डाऊन ओवर द वेव ॲज अ हाई ॲज हिल्स, म्हणजे उंच उंच टेकड्यासारख्या लाटावरून त्यांची नाव वर आणि खाली जात होती. समटाईम इट्स स्टूड ऑन द वन एंड, सम टाईम ऑन द अदर एंड, इट वेंट अप टू द टॉप ऑफ द वेव अँड देन डाऊन डाऊन इन टू द ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव. जणू काय जे लाटाच्या टोकावर एखाद्या पर्वताच्या शिखरावर पोचायची आणि पुन्हा खाली यायची, ती इतकी जणू काही दोन लाटांच्या मध्ये असली दरी कोसळायची. एव्हरी टाईम दे वेंट डाऊन द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर, आणि बऱ्याच वेळा नाव खाली जाताना पाण्यामध्ये सुद्धा जायची. बट लिटल लिटल पुलिंग विथ द ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओज, आता ओजची तार दिलेलं आहे, द पोल विथ द फ्लॅट बेल्ट, म्हणजे नाव ढकलण्यासाठी जे बेल्ट असतं त्याला ओस म्हणतात. बट द लिटल लिटल पुलिंग विथ देअर स्ट्रेंथ ऑन द ओज दे कॅन कम नियर द रॉक, आणि अशा प्रकारे हळूहळू ते त्या खडकाजवळ पोहोचले. द विंड अँड रेन वेअर सो स्ट्रॉंग दॅट ग्रेस कुड नॉट सी द मेन अँड वुमन क्लिंगिंग टू द रॉक. वारा आणि वादळ खूप जोरात असल्यामुळे ग्रेसला ते कुठे चिटकून बसले आहेत लोक तेवढं ठळकपणे दिसत नव्हतं.
शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प. ती फक्त त्यांचे आवाज ऐकू शकत होती रडण्याचे. शी नीडेड ऑल हर स्ट्रेंथ टू होल्ड ऑन टू द ओअर. तिने सगळी ताकद ते ओअर धरण्यासाठी लावली. विच वॉज बिगर दॅन हर सेल्फ. तिने सगळी ताकद ते धरण्यासाठी लावली होती. आता हल्ले वल्ले म्हणजे काय मित्रांनो, तर वल्ले म्हणजे ते आपण ओअर्स जे पाणी ढकलण्यासाठी नावेमध्ये वापरतो त्याला ओअर्स म्हणतात. आणि मित्रांनो जो राहिलेला भाग आहे आपण हा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. पुढचा व्हिडिओ मी लगेच घेऊन येऊ.